बांगलादेशमध्ये किंवा अन्य देशांमध्ये आमची संख्या जी आहे पाकिस्तानमध्ये असेल उतरत चाललेली आहे. हे कारण काय? तर तिकडचे लोक जे आहेत ते आपल्या लोकांवरती अत्याचार करतात, त्यांना त्रास करतात. आमच्या देशामध्ये आमच्याकडचे अल्पसंख्याक जे आहेत त्यांना वाटत पण नाही आपण अल्पसंख्याक एवढे, ते जास्त चांगल्या प्रकारे सुखी आहे. पण आपले लोक तिकडे जे अल्पसंख्याक आहेत हिंदू, त्यांची परिस्थिती संख्येवरून तुमच्या लक्षात येते ते किती त्रासात आहेत. त्यामुळे त्यांच्यावर चाललेले अत्याचार, त्यांच्यावर बलात्कार होतात, त्यांची घरं सुरक्षित नाही, त्यांची देवळं सुरक्षित नाही. हा काय प्रकार आहे? एरवी लोक जी आहेत ती बोंब मारतात की सगळ्या मानवतेचा विषय डोक्यात घेतला पाहिजे, मानवता अडचणीत आहे आणि हिंदूंवरती हा अशा प्रकारचा विषय आलेला आहे. तर मग सगळे मोठे मोठे गर्जना करणारे लोक गेले कुठे? म्हणून हिंदूंच्या रक्षणासाठी आज गोमंतकामध्ये जेवढी लोकांमध्ये जागृतता आलेली आहे त्याचं कारण आहे श्री राम मंदिर. रामाने सगळ्यांना जागृत केलेलं आहे. आता हिंदू समाज एकत्रित झालेला आहे, तो आता तुटू शकत नाही. बरीच वर्षे जातीपातींनी आपला समाज तुटला, आता ते शक्य नाही. म्हणून हिंदू एकत्रित झालेले आहेत आणि ठिकठिकाणी तुम्हाला प्रदर्शनं दिसतात, निषेध यात्रा दिसतात. म्हणून बांगलादेशमध्ये जी हिंदूंवरती अत्याचार झाले ते निंदनीय आहे, त्यांचा निषेध आहे. आणि गोमंतकीय हिंदू समाज जागृत यासाठी आहे, तो आपल्या इकडच्या लोकांना सांगू इच्छितो, आम्ही जर गाफील राहिलो तर ही परिस्थिती इकडे यायला वेळ लागणार नाही. म्हणून आपण आपली मूड जी आहे ती घट्ट करायची, आपण बलवान व्हायचं आणि आपल्या देशामध्ये सगळ्यांप्रती बरी भावना ठेवायची. पण जर अत्याचार झाला तर गप्प बसणे नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. एवढ्यासाठी मी पुरस्कार करतो, म्हणजे सगळ्यांना सपोर्ट करतो, ज्यांनी ज्यांनी बांगलादेशमध्ये घडलेल्या अत्याचाराविरोधात गोमंतकामध्ये जेवढी जेवढी हिंदूंनी प्रदर्शनं केली अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि सरकारलाही आमची प्रार्थना आहे, भारत सरकारला, की आमच्या हिंदू बांधवांच्या रक्षणासाठी त्यांनी पावलं उचलावे आणि हिंदू समाज जो आहे तो सुखी व्हावा. देव बरे करू.